टाइगर बुक, जोरत बुक, टाइगर बुक और बुक, आजुन आजुन, टाइगर जोरत, और जोर से, टाइगर आवाज दे काजळ्याला। बाबू कौन है ये? ए छकुला कौन है? दिखलो कौन है? मैं बाबू लेला कौन वही तक दे तो है कौन है? कौन 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 ओ काय काय कौन गो कौन है? कौन है? तो कौन है? ना है तू कशाला ओरडतो है? हाँ ते पत्र्यानो पण कौन ना है आणि हा घेण्याला देण्याला ओरडत बसलाय कौन है तिथ? कोण आहे? दाखव मला कोण आहे? ए तागू कोणच नाही। आता बाहेर चाललाय, बघू दे बाहेर कोण आहे। तिकडे गेलाय आता। ए बरा, अरे कोण आहे तिथं? काय कर इकडे बघाली? अबे इकडे आलाय। ए बाई इथं इथं। ए येड्या, टाइगर आमचा वेडा झालाय, त्याला आता भरती करायचे नेऊन तिकडं येड्याच्या हॉस्पिटलमध्ये। बधीर कोणालाही भुकतोय? कोण आहे इथं? काजळ्या, ही काजळ्या येडा झालाय। येडा सर्वांना सर्वांना भुकतोय बघा, इकडून भुकतोय त्यांना आता। आ ते चाललेत त्यांना भुकतोय। त्यांचा पाय बघा, हा बघा एक पाय आहे ना पूर्ण कापलाय, कापलाय ना पवार, पुरा कापलाय ना, पुढचा पंजा गेलाय, पुढचा पंजा पूर्ण खालचा गेलाय फक्त ना। हे बघा दाखवते तुम्हाला बोटानी, हे बघा ते हा फक्त तेवढंच राहिलंय। त्यांच्या पायामध्ये इन्फेक्शन झालं त्यामुळे त्यांचा पाय पूर्ण कापाक लागला खालचा पंजा। आता ते बिचारे कोण नाही त्यांच्याजवळ, त्यांची फॅमिली पूर्ण कोणच नाही त्यांच्याकडे, म्हणजे ते एकटेच राहतात आणि ते आता स्वतःच दवाखान्यात एकटेच जातात ना। इथून राजावाडी, राजावाडीला इथून जाणार रिक्षाने चालणार का? चालत एवढं लांब चालत तर तेच नाही, एका पायाने कसं चालणार? आणि बिचाऱ्यांकडे काही पण नाही आहे, ते आपली काठी दिलेली आहे आणि त्या काठीच्या सहाय्याने आधाराने आपले जातात, काय करतील असे। तर आता आता काय पट्टी करायला चाललेत? अच्छा बिचाऱ्यांचं म्हणजे कोण फॅमिलीच नाहीये, मुलं नाहीत, कोण नाही कोण नाही। त्यांचा भाऊ आहे बाजूला, ते फक्त जराशी आपली त्यांना म्हणजे मदत करतात तेवढंच। पुढे इन्फेक्शन झालेलं पायामध्ये पूर्ण, म्हणजे असे ना किडे पडलेले ते कापा, म्हणून त्यामुळे पाय कापावं लागलं त्यांचं। आणि हा येडा त्यांना भुकत बसलाय, हा बधीर मुलगा, ह्याला काही समजतच नाही आता, आवाज दिलेलाही कळत नाही। टायगर तू माझ्याशी बोलतच नाही। टायगर, ए मती मंद टायगर, हा आपल्या धुंदीत आहे बघा ना। ते बघा टायगरचे मित्र आहेत तिथं। आणि हा याला, हा याचं म्हणणं आहे काय माहितीये का, की मला सोड त्यांच्याकडे, इथं बांधू नको। आता त्याला इथं बांधून ठेवलं आम्ही सायकलला, सायकलला बांधलंय। आणि हा रडतोय, टायगर दाखव रडून।
असा रडतोय माझा टायगर, आहे ना? परत दाखव टायगर, परत कशी रडते माझी बाबुली, कशी ललते ठगू, दाखव ए सोन्या, दाखव सगळ्या फ्रेंडला, दाखव हाय सर्वांनी, बघा 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 टायगर कसा रडतोय, हा बघा वेडा मुलगा कसा रडत बसलाय, दाखव दाखव काय झालं काय झालं, कॉल कॉल ते बघा तिकडे पिल्लू पण झोपलाय त्या पत्र्यावर, आणि पिल्लूची आई पण, हां आणि भित्रा कुठे गेला, भित्रा इकडे कुठेतरी गेलाय, भित्रा नाही, गोऱ्या पण नाही आहे इकडे, झाला बसला वैतागून वैतागून, मला सोडा इथून सोडा, पण मला लाद्या पुसायच्या आतमध्ये, टायगरची केस बघा मी तुम्हाला दाखवते, हा तुम्ही बोलाल काय काकू बांधून ठेवता तिथं तुम्ही आमच्या तागुडीला असं बांधू नका, तर टायगरची केस बघा ह्याच्यावर तुम्हाला दिसत आहेत, ही बघा छोटी छोटी, ही बघा इथपर्यंत म्हणजे उडतात, हे बघा संपूर्ण ह्याला घरात जर बांधलं ना तर इतकी केस आहेत, मग खाली पण जमिनी भरपूर आहेत, आता तुम्हाला ते दिसतील का नाही माहिती नाही, बघा नाही दिसणार बहुतेक, एवढं वाईट आहे ना इथं उजेड आलं आहे ना, तर जमिनीवर पण आहे ती बघा, दिसत आहेत तुम्हाला, आता एकच केस म्हणाल तुम्ही पण एक नाही आहे, अनेक आहे ते, भरपूर आहे तिथे सगळीकडे, तर माझं आता लादी पुसायचं आहे मला, म्हणजे लादी पुसायचं काम चालू होईल माझं आता, म्हणून मी त्याला म्हटलं जरा तिकडे बांधावं, आणि टायगर इथं झोपतो ना सगळा, तर व्यवस्थित लादी पुसली की बरं, आणि तर जर तो झोपला तिथे, आणि टायगर तिथे झोपला ना तर मग कसं होईल मला ना, म्हणजे व्यवस्थित पुसता येणार नाही लादी, म्हणून मी म्हटलं थोडा वेळ बाहेर राहू दे, हवा पण खाईल चांगली बाहेरची, आणि जरा राहू दे शुद्ध हवा खात बसतं, बाळ माझं म्हणतोय ना मामा घरातच घे मला, हा बघा शकुला बाळ आहे ना, अंधार येतंय जरा उजेड, हा हे बघा आता हा माझा कोल्हा इकडे बसलाय, कोल्हा ए कोल्हा, हा बघा आता व्यवस्थित दिसतंय ना, ते माझ्या बाबूला तिकडे बसलाय, आता जरा अर्धा एक तास झाला म्हटलं राहू दे बाहेरच, मग नंतर त्याला घरामध्ये घेते, आहे ना चकुला, आहे ना तू ललत नाही ना, नाही ना ललणार, ए बाबूल्या तू रडणार नाही ना, नाही बाबू म्हणतो वाश येतो मस्त मस्त हवा लागते गार गार, वातावरण पण मस्त एकदम झाले बघा, सकाळची वेळ आहे 11 वाजलेत, आणि पाहू शकता तुम्ही तर पाऊस उघडलाय, हा का सारखं खिडकीत जातोय, याला काय दिसतंय, काय माहिती काय दिसतोय, काय बघत बसलाय तू, अंधार आहे सगळा आणि काय बघत बसलाय, अगं तो निसर्गाचा आनंद घेतोय, हवा खातोय, जा बघ जा बघ जा, लोकांची भांडणं बघतोय काय तिथून, काय रे भांडणं चालली, जा बघ जा भांडणं, काय करतो तुला भांडण बघायचंय, जा बघ बघा बघ 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 ना तुला बघायचंय तर मला कशाला ओरडतोस काळ्या, बघ लोकांच्या घरात काय चाललंय ना त्याला बघायला आवडतंय, बघ झाली लोकांची भांडणं नाही बघायची जास्त, इकडे या काय भांडण बघायला जायचंय, भांडण बघायला जायचंय तुला, कुठे भांडणं चालली कुठे चालली, टायगर चल भांडण बघायला, तिकडे नाही हे बघ इकडे चालली भांडणं, ए ए तिकडे नाही खिडकी दरवाजा उघडतोय, दरवाजा उघडतोय नाक नाक अटकल, टायगर चल भांडणं बघायला, चला कुठे भांडणं कुठे भांडण चालू आहे, कुठं 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 तिथं आहे दाखव दाखव कुठे आहे, चलिये बघू कुठे कुठे भांडणं चालू आहेत रे, कुठे भांडणं चालू आहेत, नाही चल मी नाही बघा तूच बघ एकटाच, ए दरवाजा उघडणार नाही मी, नाही उघड